कारण माझ्या भाऊ बहिणींनो बघा, ये ना आता मी ना 2-3 दिवस पाऊस झाला, मग काय आम्ही 2-3 दिवस काही इकडे आलोच नाही रोपाकडे. आता ना आमचं रोपामध्ये ना हे असं येणावरंब्यावर हे लावायचं ठरलेलं आहे. काय त्याच्यात धनं लावू बुवा, धनं कसं आहे गाव, हे बघा गावची धनं आहे. धनं पण आणलेलं आहे आम्ही, पहिल्यांदा निंदून घेतलं आहे बघा, पहिल्यांदा निंदून घेतलं आणि आता त्याच्यावरती असं वरंब्यावरती थोडे थोडे असे धने लावायचे वरंब्यांवरती. आणि माझ्या भाऊ बहिणींनो बघा, मला ना काही एवढे माझे व्हिडिओ कोणी बघत नव्हतं आणि मला काही एवढे खास कमेंट्स पण काही येत नव्हते, त्याच्यामुळे माझं थोडंसं मन नाराज झालं का बा व्हिडिओ टाकावा का न टाकावा. आणि हे बघा आपण खूप, मी एक खेड्यागावातली नाशिक जवळून 10-1 किलोमीटर लाखलगाववरून मी जयश्री कांडेकर आहे आणि खूप खेड्यागावातून बोलतो आहे. आणि हे बघा स्त्री खूप हुशार राहते, एखाद्या वेळेस खूप शिक्षण पुढे घ्यावा काही काही मजबुरीमुळे ती शिक्षणही पुढे घेऊ शकत नाही, त्यात लग्न होऊन जातं आणि लग्न झाल्यानंतर पण ती एक चूल आणि मूल याच्यातच अडकून जाते आणि त्यात तिला शेती काम वगैरे त्याच्यात पण. पण मग असं आहे का आपण आपल्या आपल्या पायावरती काहीतरी शिकलेलं आहे, हुशार आहे, काहीतरी उभं राहिलं पाहिजे किंवा 2 रुपये आपण स्वतः कमवून शकले पाहिजे आपल्या आपल्या याच्यावरती. म्हणूनच मी का होईना यूट्यूबवरती, मग मला वाटलं का आपण पण यूट्यूबवरती काहीतरी काम करावा. मग असंच माझ्या काही काही बहिणींची मला कमेंट्स आली का ताई, नाही तुमच्या ज्या माझ्यासारखं यूट्यूबवरती काम करताय ना त्यांच्या मला कमेंट्स आल्या का ताई तुम्ही खूप छान असं खूप बोलता, छान व्यवस्थित व्हिडिओ काढता आणि एक आपला महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे, एक आपण साध काही आपण चला बुवा खूप असं नाचायचा कशाचा असं काही व्हिडिओ टाकत नाही, सिम्पलच व्हिडिओ आहे. पण काही काहींचा ना दृष्टिकोन खूप वेगळा असतो, पण तरी पण ठीक आहे आपण ह्या दृष्टिकोनातून काही काही असं सावरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला अशी इच्छा आहे का आपण स्वतःच्या काम करून आणि एक घरातल्या घरात आपण 2 रुपये कमवले पाहिजे. मग मला तुमच्यासारख्या बहिणींनी सांगितलं का ताई तुम्ही असं चॅनल खोला, त्या चॅनलवरती तुम्ही आपले आपले सिम्पल साधे शेतीचे व्हिडिओ टाका, काही काहींना शेती काय विषय आहे हाच काही कळत नाही. मग माझ्या मनात आलं का आपण व्हिडिओ करावा टाकावा, त्यात मग मला त्या सबस्क्रायबर पण होता परत कमी होता. असं काही करू नका, तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यास मग तुम्ही सबस्क्रायबर व्हा, माझे तसे होऊ पण नका. आणि बघा असेच नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहणार आहे, तुम्ही आवडल्यास मला नक्की सबस्क्राईब करा. पण केल्यावर तुम्ही लगेच असं ओढून घेऊ नका, खूप कमी पण होता जास्त पण होता अशाने मन नाराज होतं. अशाच काही काही माझ्या बहिणी आहेत, तुम्ही पण असं काहीतरी पुढं जा, तुम्ही पण असे यूट्यूबवरती काम करा. अहो आपण घरात बसून का होईना, केलं पाहिजे. आता आपण जास्त शिक्षण तर नाही घेऊ शकलेलो आहे, ठीक आहे 12वी 13वी, पण आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि असेच माझ्या बहिणींसाठी माझी एक प्रेरणादायक सांग आहे का, तुम्ही पण असे काहीतरी नो. आणि प्रत्येक स्त्रीच्या अंगी काहीतरी कला असतेच. अहो तुम्ही शिवण क्लास करता 5 मिनिटाचा व्हिडिओ टाका, तुम्ही चांगल्या चांगल्या रेसिपी करता 5 मिनिटाचा व्हिडिओ टाका, तुम्ही चांगलं शेतीकाम करता 5 मिनिटाचा तो पण व्हिडिओ टाका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.